मित्रांनो श्रद्धा स्टुडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मैदा आणि रव्याचे लाडू आणि काजू बदामाचे आणि खजुराचे जे लाडू आहेत ते मी तुमच्यासोबत एकदा शेअर केलेले आहेत म्हणजे माझा जेव्हा व्हिडिओ मी सुरुवातीच्या काळात जेव्हा व्हिडिओ टाकत होती तेव्हा ते, ते तो व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तर बऱ्याच जणांना तो व्हिडिओ आवडला होता कशामुळे आवडला होता की ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत आणि ते खजूर खात नाही किंवा काजू बदाम खात नाहीत तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ मी घेऊन आलेली होती आणि आतासुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ खूप उपयोगात पडणार आहे की आपले मुलं जे असतात ते काजू बदाम खात नाही किंवा खजूर नुसता आपल्यालासुद्धा खावंसं वाटत नाही तर त्याच्यामुळे खजूर आणि काजू बदाम यांचे सुंदर असे लाडू किंवा सुंदर अशी बर्फी जर आपण करून ठेवली किंवा नुसतंच तयार करून डब्यामध्ये राहू दिलं तरीसुद्धा ते मुलांना खूप आवडतं आणि आपल्यालाही आवडतं कारण की गृहिणींना खजूर खाण्याची खूप जास्त गरज असते म्हणून तर आपण नुसतंच सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दुपारी जेवणामध्ये किंवा संध्याकाळी जेवणामध्ये एक खजूर खाल्ला तसा तरी खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि रवा आणि मैद्याचे लाडू जे आहेत ते आपले पारंपरिकच लाडू आहेत पण मेजरमेंट जे असतं ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कोणी गोड खातं कोणी क्रिस फिकट खातं तर त्याच्यानुसार ते मेजरमेंट आहे आणि तुम्ही तुमच्या सवडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार सवडीनुसार म्हणण्यापेक्षा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते माप बदलवू शकता तर आणि अजून पाहीन जर वेळ उरला तर अजून एक मठ मिठाईचा प्रकार जो आहे तो मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पण जर शक्य झालं तर बनवून दाखवेल किंवा बनवेल पण तो याच्यापेक्षा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ जो असेल त्याच्यामध्ये मी दाखवेल तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला दोन तीन प्रकारच्या मिठाईचे जे प्रकार आहेत ते छान करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर नुसते पाहत असणार कमेंट करत असणार तर प्लीज कमेंट करत चला आणि नवीन जे असणार तर ते सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत ते आधी नोटिफिकेशन मिळेल आणि बेल आयकन पण दाबा म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओ जेव्हा पडला तेव्हा तुम्हाला तो दिसेल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओला लाईक पण करत चला नंतर आपले जे फ्रेंड सर्कल असतात किंवा रिलेटिव्स असतात त्यांच्यामध्ये व्हिडिओ शेअर करा कदाचित माझा जो व्हिडिओ आहे तुम्हाला ज्या पद्धतीने उपयोगात येतो किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने तो आवडतो तुमच्या मैत्रिणींना तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये तुमच्या नणंद असतील जावा असतील भाऊजया असतील किंवा आपले भरपूर रिलेटिव्ह असतात तर त्यांच्यापैकी कधी कधी कोणाला उपयोगात पडतो किंवा कधी कधी कुणाला आवडतो आणि त्याच निमित्ताने आपली मैत्री सुद्धा होत असते तर चला आता रेसिपी जशा होतील तसतशा मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्कीच करा तर चला आपण किचन वाट्याकडे जाऊया आणि वस्तू बनवूया तर सगळ्यात आधी मी तुम्हाला रबडी बनवून दाखवणार हो आहे आणि रबडी म्हणण्यापेक्षा आमच्याकडे बासुंदी बनतात पण बासुंदी जर आपण अगदीच घट्ट झाली तर तिला रबडीसुद्धा म्हणू शकतात आणि या रबडीपासून आपल्याला इतरही खूप छान असे पदार्थ बनवता येतात पण ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कधीतरी नक्कीच दाखवेल आणि मी जी रसमलाईचा व्हिडिओ टाकलेला होता तर रसमलाईच्या व्हिडिओसाठी रसमलाई बनवण्यासाठी तुम्हाला ही जी प्रोसेस ती आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि इकडे मी ती डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर सगळ्यात आधी माझ्याकडे एक ते दीड लिटर दूध होतं दीड लिटर म्हणण्यापेक्षा एकच लिटर दूध होतं आणि ते मी छान असं कडक तापवून घेतलेलं आहे आणि मी आज शाळेत जात असताना माझ्या शाळेच्या रस्त्यावर टाकेरखेडा टाकरखेड्याला मी शाळेत जाते तिथे आणि औरंगपूरला खूप छान असा खवा मिळतो घरगुती बनवलेला तर तो एक किलो खवा मी आणलेला होता आणि त्या खव्याचा मला उपयोग करून घ्यायचा तर उपयोग करून घ्यायचा होता आणि त्याच्यामुळे मी तो जो खवा आणलेला होता, तो होता तर तो थोडंसं एक तास आधी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर रेसिपी करायला सुरुवात केली तर रेसिपी करताना सगळ्यात आधी मी एक लिटर दूध जे आहे ते छान उकळून घेतलं आणि अगदी थोडंसं म्हणजे अडीचशे ग्रॅम असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल एवढं दूध मी कढईमध्ये राहू हो दिलं आणि त्याला खूप छान अशी उकळी आलेली होती आणि मग थोडासा जो खवा आहे खवासुद्धा अडीचशे ग्रॅमच असेल त्याच्यापेक्षा कमी किंवा थोडंसा जास्त असेल ज्या पद्धतीने तुम्हाला क कन्सन्टेन्सी हवी असेल अगदी थोडंसं पातळ हवं असेल किंवा अगदी जास्त घट्ट हवं असेल तर तुमच्यानुसार तुम्ही करू शकतात आणि अशा पद्धतीने दुधामध्ये पूर्ण जो मावा आहे खवा आहे तो मी अगदी चांगल्या पद्धतीने मेल्ट करून घेतला त्याचे गुठळ्या वगैरे काहीही एक राहिलेलं नाही आहे आणि मग त्याच्यानंतर हवं तेवढं दूध मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जर तुम्हाला ही थोडीशी पातळ वाटत असेल तर अजिबात घाबरण्याची गरज नाही ही खूप वेळ उकळणार आहे आणि उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साखर टाकायची आहे आणि जी बासुंदी असते आपण तीन लिटरची चार लिटरची पाच लिटरची अगदी निम्म्यावर आणून ठेवतो आणि ती उकळण्यासाठी किंवा ती घट्ट होण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ गॅसजवळ चुलीजवळ थांबावं लागतं तर तो जो परिश्रम आहे तर तो आपला थोडासा वाचतो आपण जर खवा टाकला तर ती लवकर घट्ट होते आणि लवकर छान आपल्याला हवी तशी होते त्याच्यानंतर साखर टाकली साखरेनंतर काजू आणि बदामाची जी पेस्ट मी बनवून ठेवलेली होती कूट जे बनवून ठेवलेलं होतं तर, तर ते मी पावडर त्याच्यामध्ये टाकून दिलं काजूचं पावडर आणि बदामाचं पावडर तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं जाड भरडं टाकू शकतात पण मी अगदीच मला दुसऱ्याही रेसिपी बनवायच्या होत्या आणि म्हणून मी त्याला चांगलंच बारीक केलेलं होतं आणि आता तुम्ही पाहू शकतात की त्याच्यावर अगदी तुपाचा जो लेअर आहे तो आलेला आहे आणि आपली बासुंदी जी आहे ती खूप छान अटलेली आहे आणि खूप छान उकळी फुटलेली आहे तिला जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजूनही घट्ट करू शकतात आता मी साईडला ठेवलेली आहे बासुंदी रबडी आणि आता नेक्स्ट रेसिपीकडे आपण वळूया तर नेक्स्ट रेसिपी आहे लाडू आणि लाडू जे आहेत तर ते ला म्हणजे मैद्याचे लाडू आहेत आणि माझे म्हणजे माझी आजी होती माझ्या काकू होत्या माझ्या मावशी होत्या माझ्या सासूबाई होत्या तर ते पिठीचे किंवा सोजीचे लाडू म्हणायच्या तर तेच सोजीचे लाडू पण म्हणू शकतो आपण याला आणि मी जे म्हणते तर ते पिठीचे लाडू म्हणते लाडूंचा प्रकार एकच आहे फक्त करण्याचा थोडाफार फरक हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो तर आता मी अगदी थोडं थोडं तूप टाकून एक किलोचे एक किलो मैद्याचे मला लाडू बांधायचे आहेत आता त्याच्यासाठी मी जशी जशी मेजरमेंट लागेल तस तशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत चालेल तर अगदी थोडं थोडं तूप टाकलं मी दोन दोन चमचे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं दोन दोन वाट्या मैदा घेऊन घेऊन ते छान खरपूस असं भाजलं फक्त एक मैत्रिणींनो मैदा भाजताना जो आहे गॅस अजिबात फुल करू नका तुम्ही बघू शकता थोडासा मैद्याचा रंग माझा पालटलेला आहे तर तो कशामुळे मी बासुंदीलाही पाहत होती आणि तिकडचा गॅस चालू होता आणि त्याच्यामुळे ते खालून थोडीशी गरम कढई असल्यामुळे थोडंसं लालसर झालं पण मी लगेच लक्ष दिलं चमचा अजिबात सोडायचा नाही आणि होत राहील आणि आपण थोडंसं बाहेर जाऊन येऊ किंवा कुठलं तरी दुसरं काम करून घेऊ असं अजिबात करायचं नाही त्या कढईजवळच राहायचं चमचा कंटिन्यू हलवतच राहायचा आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असा खरपूस असा आपला मैदा आपण भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर ज्या दोन दोन वाट्यांचं प्रमाण आपण घेतलेलं असतं किंवा एक किलो मैदा जर तुम्ही घेतलेला असेल तर अगदीच पावशरला सुद्धा कमी रवा आपण तेवढ्याच तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि मग हे काजू बदाम हे जे आहेत हे सुद्धा छान मी त्याच्यातच भाजून घेतले पण फक्त एक आहे की आपण रवा मैदा भाजताना काजू बदाम भाजताना थोडासा जो गॅस आहे तो थोडासा कमीच ठेवायचा आहे आपण जर फुल गॅस केला तर पदार्थ तर आपले थोडेसे जळतीलच पण त्याची चवही पूर्ण निघून जाईल आणि त्याच्यामुळे हे जे काम आहे ते तुम्ही थोडंसं सवड काढून करा अगदी घाईघाईमध्ये करू नका घाईत केल्यामुळे ते काम बिघडतं तर आता मैदा जो आहे तो भाजून बाजून मी एका परातमध्ये काढून घेतलेला होता आणि तो ती परात जी आहे ती साईडला ठेवलेली होती आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी ती परत गॅसवरच ठेवलेली आहे आणि तो जो माझा रवा भाजून झालेला होता तर तो मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता हे जे मिश्रण आहे थोडासा जो मैदा असतो त्या मैद्यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात आणि तो थोडासा मोडून घ्यायचा असतो गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आणि पूर्ण हलवून घ्यायचा आणि तुम्हाला हवी तेवढी साखर टाका अगदीच काय करायचं जर आपले नैवेद्याचे लाडू नसतील तर थोडंसं एक बाईट खाऊन पाहिजे जर आपल्याला हवा तेवढा साखर म्हणजे हवा तेवढा गोड असेल तर काही साखर टाकायची गरज नाही पण जर तुम्हाला थोडंसं फिकट लागत असेल तर मग थोडीशी साखर जी आहे ती कमी टाकायची आहे आणि एक किलो मैद्यासाठी जवळजवळ अर्धा किलोला कमी साखर मी टाकलेली आहे आणि ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली होती आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं वेलची आणि जायफळचं जे पावडर आहे ते मी एका बाटलीमध्ये भरूनच ठेवते नेहमी लागतंच मला कशाला ना कशाला त्याच्यामुळे मी ते बाटलीत भरून ठेवते आणि त्या बाटलीतून मी ते टाकलेलं आहे आणि आता मस्त हाताने खूप छान असं मी अगदी छान असं मिक्स करून घेतलं कारण की बघा चमच्याने जे आपण काम करतो किंवा हे हल असं हलवायचं वगैरे जे काम असतं मिक्स करायचं काम जे असेल तर ते चमच्याने जर केलं तर आपल्याला सॅटिस्फाईड आपण होत नाही आणि अगदीच सगळं जीव झालेलं आहे की नाही आपल्याला शंका असते त्याच्यामुळे आपण ज्या खेड्यातल्या गृहिणी आहेत तर त्यांचे हातच खूप मजबूत आहेत असं काम करून घेण्यासाठी आणि मी ज्या पद्धतीने बोलते मी ज्या पद्धतीने करते माझ्या मैत्रिणी आहेत त्या पण त्याच पद्धतीच्या आहेत तर, आहे पद्धती तर माझे लाडू खूप छान पद्धतीने झालेले आहेत आणि पद्धत पद्धत जो आहे हा शब्द मी जास्त करून घरी असायचे तेव्हा बोलायची नाही पण मी ज्या म्हणजे जेव्हा डी एड केलं जेव्हा मी आश्रमशाळेत जॉबला लागली ला आणि हे जे मोबाईलचं वगैरे काम करायला लागले त्यावेळेपासून पद्धत हा जो शब्द आहे तो माझ्या तोंडात जास्त यायला लागलेला आहे पण ठीक आहे आता येतो तर नाहीलाज आहे तर चला आपण नेक्स्ट रेसिपीकडे वळूया थोडंसं तूप टाकलं आणि जो उरलेला पूर्ण खवा होता तीन पावशर तो पूर्ण मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो मेल्ट करून घेतला छान आणि त्याच्यामध्ये बघा आता भरपूर जणांना शंका असते की हा जो मैदा म्हणजे खवा आहे आपण बाहेरून आणलेला तर तो खूप पातळतो मग त्याच्या मिठाई कसं काय होतील तर पहा आपण काय करायचं आहे दूध पावडर त्याच्यामध्ये थोडं थोडं मिक्स करत जायचं आहे आणि जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही साखर टाकून मेल्ट करून पूर्ण तुपाच्या याच्याने तो ती जिकडे आहे एक ते दीड तास थंड पाण्यामध्ये ठेवून द्या एक अगदी तुम्हाला हवा तसा त्याचा हा बदलून जातो तर आता याच्यामध्ये मी काजूचं आणि बदामाचं पावडर टाकलेला आहे मला हवी तेवढी साखर टाकलेली आहे मला मिठाई बनवायची असल्यामुळे मी खूप जास्त पिठी साखर टाकणार नाही आहे पण जर तुम्हाला अगदी गोड हवं असेल तर तुम्ही पिठी साखर जास्त टाकू शकतात तर अशा पद्धतीने हा जो खवा आहे याच्यामध्ये ज्या वस्तू मला ॲड करायच्या होत्या त्या मी करून घेतल्या आणि गॅस बंद करून दिला आणि गॅस बंद करून दिल्यानंतर पूर्ण जे खाली चिकटलेलं वगैरे जे होतं तर ते सगळं काढून घेतलं आणि तुम्ही म्हणणार हा जो लाल लाल त्याच्यात थोडासा रंग आलेला आहे तर हे असंच असतं अगदी नजर हटी आणि दुर्घटना घटी अगदी एक वेळा जर चमचा आपण त्याच्यातून सोडला सॉरी तर नजर आ, नजर हटी दुर्घटना गट घटी म्हणतात तर थोडासा चमचा मी त्याच्यातून काढला आणि थोडंसं ते खाली चिकटलं आणि मग नंतर मी जेव्हा हलवत होते तेव्हा ते खालून आपोआपच निघत होतं तर आता तो खवा मी बाजूला ठेवलेला आहे थोडासा गार होण्यासाठी आणि थोडासा घट्ट होण्यासाठी आता आपण नेक्स्ट रेसिपीकडे वळूया तर नेक्स्ट रेसिपी जी आहे तर ती खजुराची आहे तर आपल्याला खजूर खायला खूप कंटाळा येतो प्रत्येकालाच येतो मलाही येतो आणि तुम्हालाही ये नक्कीच येत असणार आणि मुलं तर अजिबात खात नाही पण आपण जर थोडंसं ते मॉडीफाय करून ठेवलं आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने जर करून ठेवलं तर निश्चितच सगळ्यांना आवडेल आणि कसं असतं आपण आपला आजार पण आता प्रत्येकाचंच वरच्यावर चालूच असतं कोणाला कुणाचा हात दुखतो कुणाचा पाय दुखतो कुणाला वरच्यावर ताप येतो आणि आमच्यासारख्यांची इम्युनिटी कमी असल्यामुळे आमच्यावर तर आजारांचं अतिक्रमण हे कंटिन्यू चालू असतं मग त्याच्यामुळे हे असे पळवाटा त्याच्यातून काढायच्या असतात आणि आजारांना झुंजायसाठी या असे पदार्थ खायचे असतात तर असो याच्यामध्ये मी काजू बदाम खजूर छान तुपामध्ये परतून घेतले काजू बदाम टाकून ते छान परतून घेतलं आणि ते सुद्धा थंड होण्यासाठी साईडला ठेवलं तर काजू बदाम थोडेसे बारीक करा म्हातारे वगैरे लोक असतील तर त्यांना खायला अडचण येणार नाही अशा पद्धतीने पहा आणि मुलं जे असतील काजू बदाम खात नसतील तर त्यांनाही थोडासा पर्याय म्हणून बारीक करून घ्या आणि ते सगळेजण निश्चितच खाते आता हा जो खवा आहे तर तो खवा माझा छान घट्ट झालेला आहे आता मी त्याला तीन किंवा चार पार्टमध्ये वेगवेगळा विभागून घेईल आणि मस्त गोळे होत आहेत त्याचे तुम्ही बघतायत चार किंवा पाच भागांमध्ये तुम्ही त्याला छान डिवाईड करून घ्या आणि कदाचित आजच्या व्हिडिओमध्ये थोडंफार पण म्युझिक नसेल कारण की कंटिन्यू मी ह्या ज्या वस्तू आहेत दोन अडीच वाजेपासून किचनमध्ये गेल्यानंतर एंटर झाल्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता किचनमधून बाहेर निघालेली आहे तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की माझी काय बेकार हालत झाली असेल पण ठीक आहे हे हा एक दिवस घालवल्यानंतर पंधरा तीन आठवडे एक महिना ह्या ज्या स्वीट्स आहेत तर त्या माझ्या डब्यामध्ये छान भरून होत्या आणि माझ्या घराची आणि माझ्या किचनची रंगत वाढवत होत्या आणि मेन गोष्ट ज्याला खायला दिली त्याची तारीफ ऐकून कुणाला नको असते तर मलाही आनंद होत होता तर महिनाभर मी कोणी आलं तरी मिठाईचं स्वागत करतच ती मिठाई देऊन त्याच्यामुळे छान चा वाटत होतं तर चला आता जो केकसाठी रंग आणलेला होता तो एका पार्टमध्ये मी टाकून दिला छान मिक्स वेल केलं आणि वेल मिक्स केलं आणि नंतर कोकोवा पावडर होतं माझ्याकडे तर कोकोवा पावडर पण मी एका गोळ्यामध्ये टाकून घेतलेलं आहे जे आपण चॉकलेटचं का पावडर असतो आपण जे केकसाठी मागवतो तर ते कोकोवा पावडर होतो ते पण मी मिक्स करून घेतलं नंतर हा जो येलो कलरा हे, हाजो साथी कलर आहे पिवळा हा सुद्धा केकसाठी जाणलेला होता आणि फूड कलर जे असतात ते खूप चांगले असतात फक्त एक आहे कधी कधी रंग यांचा अगदी डार्क होत नाही त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला जास्त टाकावा लागतो पण सुरुवातीला जास्त टाकू नका दोन तीन वेळा करून टाका कारण की खूप जास्त रंग आल्यावर पण मिठाई चांगली वाटत नाही त्याच्यामुळे तर आता पिवळा छान पिंक आणि हिरवा पोपटी कलर मी टाकलेला आहे आणि द एक पार्ट जो आहे तो कोकोआ पावडरचा आहे आणि एक पार्ट मी पांढराच ठेवलेला आहे तर अगदी सोपी पद्धत आहे मागच्या वेळेस गणपतीच्या वेळेस जेव्हा मी व्हिडिओ टाकला मिठाईंचा तेव्हा सगळेजण मला सांगत होते की याची रेसिपी टाक रेसिपी टाक तर चला आता तुम्हाला गणपतीमध्ये आहे त्याच खूप सुंदर अशा सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी मी करून दाखवते आहे त्याच्यामुळे गणपतीमध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने रेसिपी करू शकतात आणि रेसिपी करा नक्कीच करून पहा म्हणजे कसं तुम्हालाही आनंद आणि जर नैवेद्य वगैरे दाखवायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी खूप सोप्या होतील नैवेद्य दाखवण्यासाठी आणि चांगली नवीन पद्धतीची मिठाई केल्यामुळे घरचेही तारीफ करतील मुलंही खुश राहतील तर चला मी पांढऱ्या जो गोळा होता त्याचा एक असा रोल करून ठेवला आणि पिंक जो गोळा होता तो असा स्क्वेअरमध्ये लाटून घेणार आहे तुमच्याकडे जर समजा तुम्ही केक बनवत असणार आणि बटर पेपर जर असेल तर बटर पेपरवरही तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकतात पण मी असं करते की माझ्या खेड्यामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतील त्याच गोष्टी वापरून मी शक्यतोवर करण्याचा प्रयत्न करते कारण की मला छोटीशी गोष्ट आणायला सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि कधी कधी आठवण पडून जाते की आपल्याला काय करायचं आहे आणि त्याच्यासाठी काय काय वस्तू लागणार आहेत आणि ह्या आहेत माझ्या फॉलच्या पिशव्या तर मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की मी ब्लाऊजही शिवते आणि पिको फॉलही करते साड्यांना उरलेल्या वेळामध्ये तर फॉलच्या पिशव्या आहेत त्या स्वच्छ करून घेतल्या कापून घेतल्या आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जी पिंक पोळी लाटली गेली माझी आणि त्याच्यामध्ये मी व्हाईट जो पार्ट होता तो टाकला आणि असं रोल बनवून घेतला आज मला इतकी धाप लागते अगदी मला नॉनस्टॉप बोलावं लागतं आहे कारण की अगदीच खूप मोठा व्हिडिओ होता पण दोन पार्टमध्ये करावा का न करावा असा मला प्रश्न होता त्याच्यामुळे म्हटलं चला आज तुम्हाला एकत्रच मेजवानी देऊया आणि अशा पद्धतीने खूप छान असं स्क्वेअरमध्ये मी करून घेतलेला आहे त्याला रेक्टँगल शेपचं तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आलेला आहे फक्त जो आकार आहे तो थोडासा व्यवस्थित द्या म्हणजे त्याच्या आपल्या मिठाई आपण जेव्हा कट करतो तेव्हा आपल्याला ही शेप छान वाटते तर आता मी सगळे करून घेतले आणि अर्धा तास फ्रीजमध्ये हे सगळे रोल ठेवून दिलेले होते त्याच्यामुळे ते, ते चांगले छान घट्ट झाले आणि मिठाई पाडताना मला कट करताना त्रास झाला नाही जर आज आजूबाजूचं थोडं जास्त निघत असेल तर ते साईडलाच काढून घ्या त्याच्यामुळे आपले जे सगळे आपण मिठाई केलेल्या असतात कट केलेल्या असतात तर तो जो शो असतो तो शो थोडासा बिघडण्याची शक्यता असते म्हणून आजूबाजूचे पार्ट जे आहेत ते थोडे वेगळे काढून घ्या आणि बस अशा पद्धतीने मी छान माझ्या ज्या मिठाई आहेत तर त्या छान कट करून घेते आहे जर तुम्हाला हा असा व्हाईट पोर्शन मिळाला नाही किंवा व्हाईट पोर्शन तुमच्याकडे बा म्हणजे उरलाच नाही थोडासा कमी मैदा असेल सॉरी कमी खवा असेल तर तुम्ही काजू बदाम छान बारीक करून घ्या आणि त्याचाही लेअर तुम्ही याच्यामध्ये लावू शकतात जर मला शक्य झालं तर मी गणपतीमध्ये किंवा माझी मुलं येतील तेव्हा मी तुम्हाला नक्कीच करून दाखवण्याचा अजून प्रयत्न करेल पण तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे की नाही आहे ते पण मला नक्कीच सांगा कारण की तुमच्यासाठी एवढ्या छान रेसिपी बनवल्या खाल्ल्या तर मीच तुम्ही घरी या तुम्हालाही खाऊ घालेल नक्कीच सणवाराला तर तुम्ही पाहू शकतात रंगच इतका अप्रूप कसा दिसतो आहे तर त्याच्यामुळे मला आत्ताही असं वाटतं आहे की चला पटकन उठू आणि फ्रीजमधून एक मिठाई काढू आणि पटकन तोंडात टाकू तर मलाही गोड आवडतंच मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि आजारपणाचं जे कारण आहे ते पण तेच असू शकतं की खूप जास्त गोड खाल्ल्यामुळे पण मी आजारी परत परत पडत असेल माहीत नाही पण जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत सगळं खाऊन पिऊन घ्यावं नंतर मग आपल्याला चाळीसशी नंतर पन्नाशी नंतर काही ना काही आजार असल्यामुळे डॉक्टर गो गोष्टी वर्जच करतात तर ठीक आहे माझ्या मिठाई पाडून झालेल्या आहेत आणि आता आली वेळ शेवटच्या मिठाईची तर शेवटची मिठाई नाही म्हणता येणार अजून एक आहे पण याच्यातच मॉडिफाय केलेली आहे तर हे जे खजूर आहेत ते पूर्ण मेल्ट होऊन गेले आणि मस्त गारही झाले तर अशा पद्धतीने मी जो मिठाईचाच डबा होता बाहेरून आणलेली मिठाई तर त्याच्यामध्ये छान असं पॅक करून दिला और तास फ्रीज मदे उन दिया। आणि अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि याचेसुद्धा छान तुम्ही काप करून घ्या किंवा असे असे खाल्ले तरी चालतील तर ही झाली फोर्थ रेसिपी आता फिफ्थ रेसिपी म्हणजे एक आहे की ह्या ज्या मिठाई आहेत तर ह्या मिठाई आपलं खोबऱ्याचं जे कीस असतं तर खोबऱ्याच्या कीसमध्ये छान मस्तपैकी घोळून घ्या आणि जर थोडंसं तुम्ही दुकानातून आणलेलं असेल आणि ते थोडंसं जाडसर असेल तर थोडंसं मिक्सरला लावून घ्या म्हणजे बारीक होऊन जाईल आणि जी मिठाई आहे त्याला अगदी पूर्णपणे कोट होईल अशा पद्धतीने करून घ्या आणि जर जास्त दिवस टिकणारी मिठाई असेल तर थोड्याशाच मिठाईला तुम्ही खोबऱ्याचा किस लावा का तर खोबऱ्याचा किस जो असतो तो, तो, तो फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी त्याचा थोडासा खऊट असा वास येतो आणि त्याच्यामुळे थोड्याशाच मिठाईंना लावा आणि बाकीच्या मिठाई जशाच तशा राहू द्या तर ह्या आहेत सगळ्या रेसिपी लाडू नंतर बासुंदी नंतर खजुराचे छान असे चिक्की किंवा लाडू बांधलेले नाहीत आहेत मी चिक्कीच करून घेतली त्याची वड्या पाडून घेणारे आहे त्याच्या मी आणि मस्त मिठाई खोबऱ्या किसची मिठाई आणि साधी मिठाई तर पहा एकाच एका किलो खव्यामधून एवढे सगळे प्रकार मी केले आणि मैद्याचा जो लाडू होता त्याच्यामध्ये थोडासा खवा टाकलेला होता मी पण मला बोलताना रेसिपी सांगताना मला आठवण पडली त्याच्यामुळे त्या लाडूंची चव जी आहे ती खूप छान पद्धतीने बदलली आणि आता केसर जो होता तर तो केसर मी दुधामध्ये भिजवून ठेवलेला होता आणि मी तुम्हाला किराण्याचा जो ग्रोसरीचा दूध दाखवला होता त्याच्यात मी म्हटली होती मी केसर कशासाठी आणलेला आहे तर तुम्ही त्याचा जो रंग आहे तो रंग पाहूनच असा वाटतं आहे की आता स्वून टाकावून मला वाटलं की मी ते नक्की सांगा हे आहे खजूर आणि हे आहेत ते जी मिठाई कापलेली होती त्या रोलच्या पुढचे भाग डब्यात न ठेवता हे वरच्यावर खस्त करावे म्हणून मी वरच ठेवलेले होते आणि बस अशा पद्धतीने सुंदर अशी मिठाई तयार करून झालेली आहे जवळजवळ पाच ते सहा प्रकार झालेले आहेत जर तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे येणार असतील सण वार असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एक दिवस किचनला द्या आणि पंधरा दिवस महिनाभर खूप सुंदर अशा मिठाया तर तयार करून पडू देऊ शकतात आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही त्या खाऊ शकतात आणि जवळजवळ महिनाभर म्हणजे महिनाभर तरी तुम्ही या मिठाई फ्रीजमध्ये नक्कीच ठेवू शकतात ते खराब होत नाही काही होत नाही तर आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा की मी एवढे प्रकार केल्यानंतर भांडे किती के निघाले असतील सगळ्यात बोरिंग काम म्हणजे हे आहे कि की किचन साफ करायचं रेसिपी करायला कंटाळा अजिबात येत नाही पण हे जे किचन साफ करायचं काम उरतं तो नंतर तर असं वाटतं की चार तास रेसिपी करायला मी घालवू शकते पण अर्धा तास मी किचन साफ करू शकत नाही असा मला कधीकधी कधी कंटाळा येतो पण इट्स ओके आपल्याला जर चांगलं छान करून खायचं असेल आणि घरच्यांना खुश ठेवायचं असेल तर त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तर कराव्याच लागतात अजून माझे मुलं येतात तेव्हा तर एवढे भांडे निघतात तर हे जे माझं भांड्यांचं शिकं आहे याच्यामध्ये तर भांडे मावतच नाही आणि उलट मला भांडे खाली ठेवावे लागतात पण ठीक आहे चालू असतं वर्षातून म्हणजे आपले तीनशे पासष्ट दिवसांपैकी पासष्ट दिवस असे असतात की आपले साथ आणी आपले आजे लाड़ ते आपल्या इतके हालाकीचे असतात पण तीनशे दिवस तर आपल्याला साध्यसुद्धं करून खायचं असतं आणि आपल्या जे लाड पुरवायची असतात त्याच्यामुळे ठीक आहे आणि नेक्स्ट डे होता सोमवार साहेबांचा आणि माझा उपवास होता शाळेतून आल्यावर म्हटलं आता भूक लागलेली आहे तर मस्त मी पहिल्या दिवशी जे छान दमलेली होती खूप माझं शरीर असं पिळवटून टाकलेलं होतं घामाने तर मला सोमवारी त्याचा फायदा झाला आल्या आल्या मस्त मस्त छान छान मिठाई खायला मिळाल्या नंतर बासुंदी रबडी म्हणाल बासुंदी म्हणा बासुंदी थंडगार फ्रीजमधून काढून ती खायला मिळाली आणि खजूर जे आहे त्याच्या वड्या पाडून घेईल आणि त्या पण इथे ॲड करून देईल आणि जर तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा छोट्या बाईटचे हे करू शकतात वड्या पाडू शकतात की लहान मुलं असतील तर ते एवढं ते ते खाऊ शकत नाही म्हणून आणि मस्त अशी थाळी तयार झालेली आहे लाडू तर खाऊ शकत नाही लाडूमध्ये मैदा असल्यामुळे पण बघा अशी झाली आमची सुंदर थाळी तयार आणि उपवासाची थाळी तर तुम्हाला माझा हातचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या हातावरची जी मेहंदी आहे तर ती पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवसाची आहे तर मस्त अशी रेसिपी झाली आणि आत्ताही तोंडाला पाणी सुटतं आहे तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर आजचा व्हिडिओ एवढाच होता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद